गुड मॉर्निंग. मागच्या तासिकेमध्ये आपण शब्दांचा खेळ हा जो पाठ होता तो आपण अभ्यासला होता. तर या पाठामध्ये ह्या पाठाच्या लेखिका होत्या हेलन केलर. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये शिक्षण घेत असताना आलेल्या अडचणी आणि त्यांना केलेली मदत हे आपण अभ्यासलं होतं. त्याच्यानंतर आपला शेवटचा पाठ आहे म्हणजे स्थूल वाचन आहे. तर ते आहे विश्वकोश. तर आज आपण विश्वकोश हे जे स्थूल वाचन आहे हे आपण आज अभ्यासणार आहोत. तर मी पहिल्यांदा विश्वकोशाची प्रस्तावना थोडक्यात सांगतो तुम्हाला. विश्वकोशाची ओळख करून देणारा हा पाठ आहे. हा जो पाठ आहे आपण अभ्यासणार आहोत हा पाठ काय आहे तर विश्वकोश म्हणजे काय त्याची ओळख करून देणारा हा पाठ आहे. आपल्या ज्ञानविषयक गरजा आणि व्यावहारिक सोयी यांच्या दृष्टीने सर्व विषय संग्राहक मराठी विश्वकोश अधिक उपयुक्त आहे. बघा आपल्या ज्ञानविषयक मग आता विश्वकोश काय जरुरी आहे का तर आपल्या ज्ञानविषयक गरजा आपल्याला असलेलं नॉलेज ज्ञान म्हणजे नॉलेज म्हणजे ज्ञानाच्या गरजा नॉलेजच्या गरजा आणि म्हणजे आपलं नॉलेज वाढवण्यासाठी ज्ञान वाढवण्यासाठी आणि व्यावहारिक सोयी आणि व्यवहारामध्ये व्यवहारातल्या ज्या व्यावहारिक व्यवहार असतात कोणतेही व्यवहार त्या व्यवहाराच्या सोयीसाठी या सर्व दृष्टीने सर्व विषयक संग्राहक म्हणजे सर्व विषयांचा संग्रह असलेला असा मराठी विश्वकोश अधिक उपयुक्त आहे. बघा आपल्याला जसं काय सांगितलं आहे तर ज्ञानविषयक गरजा आपल्या गरजा ज्ञानाच्या गरजा भागवण्यासाठी म्हणजे आपल्याला ज्ञान नॉलेज घेत असताना येणाऱ्या अडचणी मग त्या अडचणी सोडवण्यासाठी आणि व्यवहारामध्ये आपल्याला ज्या येणाऱ्या अडचणी त्या सोडवण्यासाठी यांच्या दृष्टीने सर्व विषयक म्हणजे संपूर्ण विषयांचा संग्रह असणारा एक मराठी विश्वकोश आपल्याला अधिक उपयुक्त आहे. कोणत्याही शब्दांचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात आणि कोणताही शब्द असेल तर त्या शब्दाचे संदर्भ त्याचा अर्थ संदर्भ म्हणजे अर्थ त्याचा विश्वकोशातून आपल्याला मिळू शकतात. हे संदर्भ पाहणे या संदर्भाचा अभ्यास करणे या भाषा समृद्धीच्या दृष्टीने अत्यंत आनंददायी प्रक्रिया आहेत. बघा आता पुढे आपल्याला सांगितलंय हे संदर्भ बघणे त्याच्यानंतर या संदर्भांचा अभ्यास करणे हे म्हणजे आपण एखादा शब्द घेतला आणि त्या शब्दाचा संदर्भ काय आहे त्याचा अर्थ काय मिनिंग काय तर तो आपण त्या विश्वकोशामध्ये शोधणे त्या संदर्भाचा संपूर्ण अभ्यास करणे आणि भाषा समृद्धीच्या दृष्टीने अत्यंत आनंददायी प्रक्रिया आहेत. म्हणजे आपल्या भाषेचं नॉलेज वाढवण्यासाठी ही एक आनंददायी प्रोसेस आहे आणि हा आनंद आपल्याला मिळावा विश्वकोश पाहण्याची गरज कळावी व विश्वकोश अभ्यासनाची सवय लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागात विश्वकोश असलेला पाठ हा महत्वपूर्ण आहे. मग आपल्याला हा पाठ देण्यामागचं हा आपल्याला अभ्यासनासाठी देण्यामागचा उद्देश काय आहे तर बघा विश्व म्हणजे हा आपल्याला आनंद मिळावा म्हणजे आपण आपल्याला कोणत्याही शब्दाचा संदर्भ शोधण्याचा आपल्याला आनंद मिळावा त्याच्यानंतर विश्वकोश पाहण्याची गरज कळावी विश्वकोश कशासाठी बघितला पाहिजे काय गरज आहे त्याची विश्वकोश बघण्याची गरज काय आहे आणि विश्वकोश अभ्यासनाची सवय लागावी आणि विश्वकोश आपल्याला सतत अभ्यासनाची अभ्यास करण्याची सवय लागावी ह्या हेतूने आपल्याला हा पाठ स्थूल वाचन विभागात इयत्ता 9वी मध्ये दिलेला आहे. तर आता आज आता आपण पुढे हा पाठ अभ्यासणार आहोत. ठीक आहे बघा तुमच्या शाळेच्या अथवा तुमच्या गावातील सार्वजनिक ग्रंथालयात तुम्ही गेलात तर अनेक जाड मोठी पुस्तके असलेलं काचेचं कपाट तुमचं लक्ष वेधून घेईल. बघा तुम्ही आपण जेव्हा आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या गावामध्ये असलेलं ग्रंथालय म्हणजे लायब्ररी ह्या लायब्ररीमध्ये किंवा शाळेमध्ये जर आपण गेलो तर ग्रंथालयात किंवा गेलात तर अनेक जाड मोठी जाडी पुस्तकं अशी आपल्याला काचेचं पुस्तकं असलेलं काचेचं कपाट आपलं लक्ष वेधून घेतं. मराठीच्या विविध साहित्य संपदेबाबत मराठी विश्वकोश मराठी उत्पत्तीकोश मराठी चरित्रकोश मराठी शब्दकोश असलेली ही ग्रंथसंपदा हा प्रत्येक वाचनालयाचा मानबिंदू. या पाठात आपण मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेऊया. बघा आता आपण लायब्ररीमध्ये गेल्यानंतर कोणत्याही लायब्ररीमध्ये शाळेच्या अथवा आपल्या गावामध्ये असलेल्या लायब्ररीमध्ये जर गेलो तर आपल्याला तिथे मोठमोठी पुस्तके असलेलं कपाट मोठी आढळून येतात. बघा आपल्या भिवंडीमध्येच असलेल्या
आंबेडकर लायब्ररी, या आंबेडकर आंबेडकर लायब्ररीमध्ये आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला तिथे मोठमोठी पुस्तकं असलेली भरपूर अशी कपाटं भरलेली आहेत. मग ती कपाटं आपलं लक्ष वेधून घेतच असतात. मग आता मराठीच्या विश्व साहित्य संपदेबाबत, मराठीच्या विविध साहित्य संपदेबाबत, मराठी विश्वकोश, मराठी उत्पत्तीकोश, मराठी चरित्रकोश, मराठी शब्दकोश असलेली ही ग्रंथ संपदा हा प्रत्येक वाचनालयाचा मानबिंदू, म्हणजे प्रत्येक लायब्ररीमध्ये ही पुस्तके आपल्याला मिळतातच मिळतात, म्हणजे ह्या वाचनालयाचा मानबिंदूच आहे, म्हणजे महत्वाचाच पॉइंट हा आहे. तर आपण या पाठामध्ये मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेणार आहोत, म्हणजे मराठी विश्वकोशाचा, विश्वकोश म्हणजे काय किंवा कशासाठी अभ्यासला पाहिजे त्याचा परिचय आपण करून या पाठामध्ये घेणार आहोत. पुढे बघूया. मानवीय विद्या, विज्ञान व तंत्रज्ञान यातील सर्व विषयांचे अद्ययावत ज्ञान एका व्यापक योजनेखाली संकलित करणारा असा हा मराठी विश्वकोश, असा हा मराठी विश्वकोश. मग आता मराठी विश्वकोश बघा, तर मानव्य विद्या, मानव्य विद्या, मानवाकडे असणार विद्या म्हणजे नॉलेज, विज्ञान सायन्स, तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी यातील सर्व विषयांचे अद्ययावत ज्ञान, या सर्व विषयांचे अद्ययावत म्हणजे पूर्णपणे, अद्ययावत म्हणजे संपूर्णपणे ज्ञान एका व्यापक योजनेखाली एका पुस्तकामध्ये संकलित करून ठेवलेला असा हा मराठी विश्वकोश. एका पुस्तकामध्ये संकलित म्हणजे एकत्रित करून ठेवलेला जो पुस्तक असतो त्याला काय म्हणतात, मराठी विश्वकोश असं म्हणतात. कोणताही एक महत्वाचा विषय अन्य अनेक विषयांशी संलग्न असतो. बघा पुढे आपल्याला काय सांगितलंय, कोणताही एक विषय असेल, कोणताही एक टॉपिक असेल किंवा एक सब्जेक्ट असेल तर तो विषय, तो सब्जेक्ट दुसऱ्या विषयाशी संलग्न असतोच असतो, म्हणजे दुसऱ्या कोणत्याही विषयाशी तो संलग्न असतो. अशा अनेक विषयांची एकत्र माहिती मिळाली तर तो विषय नीट समजून घेता येतो. आणि अशा वेळेला म्हणजे प्रत्येक विषय हा एकमेकाशी संलग्न असतो मग अशा वेळेला आपल्याला अनेक विषयांची माहिती आपल्याला एका ठिकाणी जर मिळाली तर तो आपला विषय नीट समजून घेता येतो. एखाद्या मुख्य विषयातून अनेक उपविषय निर्माण होतात. एखादा विषय असतो आणि त्याच्यातून अनेक बरेच सारे उपविषय निर्माण होत असतात. उदाहरणार्थ आपल्याला दिले बघा त्यांनी एक इथे वैद्यकशास्त्र, म्हणजे वैद्यकशास्त्रामध्ये वेगवेगळे उपविभाग पडतात. बघा त्याच्यामध्ये आहे औषध विज्ञान, जीवरसायनशास्त्र, शरीर क्रियाविज्ञान, शरीर आणि रोगजंतुशास्त्र, म्हणजे असे वेगवेगळे उपविषय त्याच्यामध्ये निर्माण होत असतात. मुख्य विषय व त्यांचे संलग्न विषयांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मराठी विश्वकोश उपयोगी पडतो. मग आता काय रे, तर मुख्य विषय म्हणजे वैद्यकशास्त्र हा मुख्य विषय आणि त्यांचे संलग्न विषय हे जे आहेत, मग ह्या विषयांचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी, ह्या सर्व विषयांचं मुख्य विषय आणि हे सर्व जे विषय आहेत ह्या सर्व विषयांचं ज्ञान, नॉलेज आपल्याला मिळवायचं असेल तर मराठी विश्वकोश उपयोगी पडत असतो. तर आज आपण येतपर्यंतच अभ्यासणार आहोत, म्हणजे आपण इथं आज आपण अभ्यासलाय की मराठी विश्वकोश म्हणजे काय असतो, म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं नेमकं, आणि मराठी विश्वकोश आपण सर्व विषय एक म्हणजे दोन कोणतेही दोन विषय एक विषय दुसऱ्या विषयाशी संलग्न असतो, मग ह्या संलग्न विषयाचा आपल्याला संपूर्णपणे अभ्यास करता यावा, किंवा एक महत्वाचा विषय असतो, मुख्य विषय असतो आणि त्याचे उपविषय भरपूर असतात, त्या उपविषयांचा संपूर्णपणे अभ्यास करण्यासाठी मराठी विश्वकोश उपयोगी पडत असतो. इथपर्यंत आपण आज अभ्यासलेला आहे, या बाकीचा पाठ आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.